नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉइंट जळगाव. कोरेल ड्रॉच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण ह्या कोरेल ड्रॉच्या लेसनमध्ये काय शिकणार आहोत, तर आपण ह्या ठिकाणी अरेंजमध्ये शेपिंग प्रकार काय तो पाहणार आहोत आणि कन्वर्ट टू कर्व्स, आय मीन क्लोज पाथ म्हणजे काय. बाकी कन्वर्ट टू कर्व्स आणि हा प्रकार मी अगोदरच्या लेसनमध्ये दाखवलेला आहे. तर मी दोन ऑब्जेक्ट काढतो इथे, दोघांना फील करूया आणि दोघांना निवडूया आणि अरेंजमध्ये बघा शेपिंगने काय होतं. वेल्ड म्हणजे काय, तर एकमेकांना जॉईंट होतील. वेल्डिंग म्हणतो ना आपण, लोखंडाचं वेल्डिंग केलं, एक जीव एक रूप करणं. तर मी वेल्डिंग करतो बघा. तर बघा दोन ऑब्जेक्ट हे वेल्ड झालेत. आपण हा प्रयोग अक्षरांवर आणि एक आकृती आणि एक अक्षर असेल त्याच्यावर सुद्धा करू शकतो मित्र हो. बघूया काय होतं. निवडून घ्या दोघांना आणि शेपिंग मध्ये वेल्ड बघा एकत्र झाले ते असं. मी हे करत असताना आपल्याला अजून एक सांगायसारखं वाटतं, ते म्हणजे असं आहे की वेल्डिंग केल्यानंतर शेप टूलने तुम्हाला शेप पण देता येतील याला, किंवा याला याला शेप पण देता येईल. म्हणजे हा सुद्धा एक फायदा होतो, नंतर पाहिजे तसा शेप आपल्याला त्या सिम्बॉलचा या ठिकाणी करता येतो. वेल्डिंग झाल्यानंतर मला ह्या ठिकाणी काढून टाकायचं असेल तर मी काढता येईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक वेगळा प्रकार करतो, तो म्हणजे असा आहे. शेपिंग मध्ये दुसरा प्रकार ट्रीम. ट्रीम म्हणजे कटिंग. बघा मी कटिंग केलं आणि मी या स्त्रीला बाजूला आले करतोय. बघा एवढा जो कॉमन भाग होता तो कट झाला बघा. ते किती उत्कृष्ट दिसतं बघा. मध्ये ठेवलं असतं तरी चाललं असतं. आपण जास्तीत जास्त मध्ये ठेवूया आणि मग करूया बघा. हे वाचता येतं आपल्याला. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रकार शेपिंगमध्ये इंटरसेक्ट. इंटरसेक्टमध्ये सामूहिक प्रकार जो काही आहे याच्यामध्ये समान भाग जो आहे ना तो सेपरेट निघेल. आलं दोघांमध्ये ट्रीम आणि इंटरसेक्टमध्ये. ट्रीममध्ये कट होतो तो सामूहिक भाग. याच्यामध्ये मूळ आकृती तशीच राहते, मूळ ऑब्जेक्ट तसाच राहतो आणि सामूहिक भाग हा सेपरेट करता येतात. आता असं सेपरेट अक्षर आपण कधी बघितलं एकाचा अर्धवट श्री लिहिलेला आहे बघा, किती छान दिसतंय. काहीतरी वेगळाच अनुभव आहे. आपण थोडस अजून याला खाली करूया. इंटरसेक्ट आहे याचं नाव. बघा तर अशा पद्धतीने आपल्याला असं जोडता पण येईल थ्री डायमेन्शन. नाविन्यपूर्ण होतंय बघा. कराल तेवढं कमी आहे मित्र, त्यामुळे आपण नुसत्या कमांड बघायचं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करायचं. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत आलेलो आहे की आपण नुसत्या सूचना कशा किंवा हे मेनूज कसे वापरायचं ते पाहतो, त्याच्यापेक्षा त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला दैनंदिन व्यवहारात डीटीपीचे काम करत असताना हे जास्त महत्वाचं आहे. हा शेवटचा प्रकार किंवा दोन प्रकार सिम्प्लिफाय मध्ये पण तसंच आहे साधारणतः. ट्रिमिंग सारखंच आहे. त्यानंतर फ्रंट मायनस बॅक. बघा ते निघून गेलं आणि आता बॅक मायनस फ्रंट आता उलट होईल. तर हा सगळा जो काही प्रकार होता आहे, प्रकाराचं नाव आहे इफेक्ट होता आणि त्या इफेक्टला आपण
अरेंज होता है, अरेंज मध्ये शेपिंग प्रकार होता. हा क्लोज पाथ काय आहे मगाशी बोलल्याप्रमाणे, जर आपण इथे जर एक लाईन काढलेली असेल आणि ती जर आपल्याला इथून इथपर्यंत जोडायची तर आपल्याला जोडण्याची गरज नाही आहे. क्लोज पाथमध्ये कुठलाही प्रकार वापरा तो त्या ठिकाणी आपोआप जॉईन करतो. हे बघा किती छान दिसत आहे. फ्री लाईन असेल आणि ती लाईन जर आपल्याला जोडायची गरज नाही इथून इथपर्यंत, कम्प्युटर स्वतः जोडतो, ज्याला क्लोज पाथ असं म्हणतात. बघा जोडलं तर इतकंसं छानसं काम आपण कोरल ड्रॉमध्ये करू शकतो आहे. तर माझ्या मते आपल्याला व्हिडिओ समजला असेल, समजला जर नसेल तर मला आपण कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9890068468. माझं नाव आहे विक्रांत मनोरे, विक्रांत मनोरे, जळगाव, महाराष्ट्र. तुम्ही मला कधीही फोन करू शकतात, मी आपल्या फोनच्या उत्तर देण्यासाठी मी सदैव तयार आहे. मराठीमध्ये हे रूपांतर मी आपल्याला करून सांगितलं. मराठीमध्ये व्हिडिओंची संख्या गुगल यूट्यूबवर जर आपण सर्च केली तर त्या तुलनेत कमी आहे, आणि म्हणून माझा हा खटाटोप आहे की जास्तीत जास्त आपल्याला मराठीमध्ये सांगावा. थँक्यू, नाईस टू मीट यू, गुड डे.